नव्या वर्षाची नवी सुरुवात आणि चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. किती उत्साही असतात ना स्त्रिया या सणाला घेऊन. प्रत्येक घरात मंगलमय वातावरण असतं, पण खरी तारांबळ तेव्हा उडते जेव्हा स्त्रियांना वेळ येते नऊवारी साडी नेसायची. खूप मोठं टास्क वाटतं बरं का, पण ते तेवढंसं कठीण नाही आहे, खूप सोपं आहे. पाहूया तर कशी नेसायची ही नऊवारी साडी. अंबरनाथ येथील ब्राह्मण सभेमध्ये यासाठी खास वर्कशॉप घेण्यात आलं. स्वागत यात्रेसाठी आम्ही ब्राह्मण सभा महिला शाखेतर्फे नऊवारी साडी नेसवणे असा उपक्रम हाती घेतला होता. अंबरनाथच्या नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि ब्राह्मण सभा महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. जवळजवळ 50 बायकांनी यासाठी यामध्ये सहभाग घेतला आणि छानपैकी ब्राह्मणी स्टाईलची नऊवारी साडी कशी नेसायची ते शिकून घेतले. याच्यामध्ये मिनल वैद्य करमरकर काकी तसंच संध्या जोशी तसंच मीनाक्षी पटवर्धन अशा अनेक जणींनी साड्या नेसवायला शिकवल्या आणि सुयोग महिला मंडळ, मनोहर कला महिला मंडळ तसंच योगिनी मंडळ तसंच अंबरनाथच्या विविध भागामधून बायका इथे शिकण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी छान नऊवारी साडी कशी शिकायची नेसवायची हे शिकून घेतले आहे. लोकमतच्या वेबसाईटवरती आपल्याला हे बघायला मिळणार आहे की नऊवारी साडी कशी नेसवली याचा डेमो जो दिला आहे तो बघायला मिळणार आहे आणि भरभरून याचा प्रतिसाद बायकांनी दिला आणि साड्या नेसून बघितल्या, स्वतः नेसून बघितल्या, दुसऱ्याला नेसून बघितल्या, त्याबद्दल त्या सगळ्या महिलांचे पण मी आभार मानते. किती छान आणि सोपी पद्धत आहे ना नऊवारी साडी नेसायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.